गंगापूर तालुक्यातील नवापूर ते गंगापूरला सोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा येथील गावकऱ्यांनी दिला आहे. गंगापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नबापूर ते गंगापूर रस्त्याची दुरवस्था झाली असून अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नबापूर वाडीचे विद्यमान सरपंच साईनाथ वने यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजी देखील झालेली नसल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. जर प्रशासनाने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले नाही तर सरपंच आणि गावकरी यांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं सांगत तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिलाय. अत्यंत दुर्दशा झालेली. आम्ही एक वर्षापूर्वी तहसील कार्यालयाला निवेदन दिलेलं रस्त्याचं, पण त्याच्यावरती काही कारवाई करण्यात नाही आली. आणि सन्माननीय जे आमदार प्रशांत बनसाहेब यांच्याकडे वेळोवेळी आम्ही रस्त्याच्या संदर्भात मागणी केली असता त्यांनी काही त्याच्यावर अजून काही प्रतिक्रिया दिली नाही. लासूर इथेही त्यांची भेट घेतली, तसेच जामगाव इथे उद्घाटनासाठी आली होती, त्यावेळेस त्यांची भेट घेतली, पण त्यावेळेस ते फक्त पुढच्या वेळेस करू पुढच्या टप्प्यात नवापूर रस्ता करू असं फक्त वेळोवेळी बोलत आहेत. आणि रस्त्याची आज इतकी वाईट परिस्थिती झालेली, येण्या जाण्याला दुसरा पर्याय मार्ग बंद आहे नाही, त्याच्यामुळे रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी आमची विनंती सगळ्या गावकऱ्यांची. आणि एवढं करून जर रस्ता जर नाही आला तर येणार ज्या लोकसभा इलेक्शन असेल किंवा जे कोणतं इलेक्शन असेल त्या इलेक्शनवरती आमच्या गावाच्या वतीनं सगळ्याचा बहिष्कार येईल. आणि तसेच तहसील कार्यालय तर समस्त गावकऱ्यांच्या वतीनं उपोषणाला बसण्यात येईल. गंगापूरहून अनवर पठाण, AI News, औरंगाबाद.